नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। विनोदाचे मूल्यमापन केल्यास चांगले साहित्य हाती लागेल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं प्रतिपादन। आणि समाजवादी विचारधारेने लोकशाही न मानणाऱ्या मार्क्सवाद्यांना आपल्या खांद्यावर बसून मोठे करू नये, राष्ट्रसेवा दलाचे केरळमधील कार्यकर्ते जॉर्ज जेकब यांचं आवाहन। राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला अंकुश काकडे यांनी प्रत्युत्तर दिले। खडकवासला पोटनिवडणुकीबाबत उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांचे नाव न घेता पराभवावर केलेली टीका अयोग्य आहे। उदयनराजेंनी पक्षाची शिस्त न पाळता यापुढे अशीच विधाने केली तर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे करणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले। स्वयंघोषित टगीगिरी करणाऱ्यांच्या सत्तांध आणि मदमस्त दुष्ट विचारांमुळेच खडकवासला मतदारसंघात पक्षाला दुर्दैवी पराभव चाखावा लागला असून हा निकाल म्हणजे टगीगिरी करणाऱ्यांच्या हेकट कार्यपद्धती विरोधात ट्रेलर आहे असा थेट हल्ला खासदार भोसले यांनी अजित पवारांचा नामोल्लेख टाळून केला होता। त्यावर काकडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, खडकवासला पोटनिवडणुकीच्या लागलेल्या अनपेक्षित निकालावर पक्षाचे खासदार म्हणून उदयनराजे यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर मत मांडणे योग्य ठरले असते। स्वतःहून माध्यमांना लेखी स्वरूपात पक्षाच्या पराभवावर अजित पवार यांच्यावर टीका करणे अयोग्य आहे। वरिष्ठ नेत्यांपासून छोट्या कार्यकर्त्यांना पक्षांची शिस्त पाळावी लागते, मात्र उदयनराजे शिस्त पाळत नाहीत। त्यांनी पक्षाच्या विरोधात विधान केले आहे, त्यामुळे पक्षाला बाधक आणि हानी होईल अशी वक्तव्य करू नका अशी विनंती उदयनराजे आणि पक्ष नेतृत्वाला करणार आहे, असंही काकडे यांनी यावेळी सांगितले। खासदार उदयनराजे भोसले हे आमच्या पक्षाचे एक जबाबदार नेते आहेत। सातारा जिल्ह्यातून आमच्या पक्षाच्या वतीने ते लोकसभेवरती देखील निवडून आलेले आहेत। अशा एका जबाबदार नेत्याने एखाद्या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधामध्ये गेलेल्या निकालाच्या बाबतीत अशा प्रकारची प्रतिक्रिया ही प्रसारमाध्यमांना स्वतःहून देणं हे निश्चितच अयोग्य असं आहे। वास्तविकता त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मांडण्यासाठी ते पक्षाच्या व्यासपीठाचा उपयोग करू शकले असते, पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंडळींशी चर्चा करू शकले असते आणि त्या चर्चेमध्ये त्यांना त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडणं योग्य ठरलं असतं। एक प्रकारे त्यांचं हे वर्तन पक्षाच्या शिस्तीला धरून नाही, पक्षामध्ये काम करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यापर्यंत पक्षाची चौकट पक्षाची शिस्त ही सर्वांनी पाळलीच पाहिजे या मताचा मी आहे। उदयनराजे भोसले यांनी यापूर्वी देखील पक्षाची शिस्त मोडलेली आहे, त्या संदर्भामध्ये पक्षाच्या नेतृत्वाने देखील त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं आहे, परंतु कालच्याही घटनेमध्ये त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवरती नाव न घेता केलेली टीका ही निश्चितच योग्य नाही। त्यांच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टीची अपेक्षा नाही। पक्ष नेतृत्वाला आम्ही जरूर या संदर्भामध्ये सांगणार आहोत की खासदार उदयनराजे भोसले यांना पक्षाने समज द्यावी, अशा प्रकारचं वर्तन त्यांच्याकडनं यापुढे होणार नाही, या संदर्भामध्ये त्यांना कडक ताकीद द्यावी। नाहीतर यापूर्वी ज्या पद्धतीचे वाद झाले तशा प्रकारच्या वादाला पुन्हा तोंड फुटल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं माझं मत आहे। वास्तविक पाहता अजितदादा पवार आणि उदयन भोसले यांचं मागे समेट झाला अशा प्रकारच्या बातम्या देखील आल्या होत्या आणि जवळपास गेली वर्षभर उदयनराजे भोसले हे कुठे वर्तमानपत्रामध्ये अजितदादांच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठे टीका केल्याचं आम्हाला पाहायला मिळालं नाही, परंतु काल का अचानक त्यांनी अशा प्रकारची टीका केली याची माहिती मला देखील नाही। त्यांनी अशा प्रकारची टीका करू नये अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना देखील करू, पक्ष नेतृत्वाला देखील सांगू की आपण त्यांना जरूर समज द्यावी आणि याउपर त्यांनी जर कशा पद्धतीचं काय केलं तर पक्षाने त्यांच्यावरती जरूर कारवाई केली पाहिजे। पुणे महानगरपालिकेच्या मिळकत भाड्याची 17 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दिली।
पुणे महानगरपालिका सदनिका मोकळ्या जागा आणि व्यापारी जागा गेली अनेक वर्षे भाड्याने देत आहे. या भाड्याची दिनांक 1 ऑक्टोबर 2011 ची थकबाकी 17 कोटी असल्याची माहिती सजग नागरी मंच यांचे वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांना मनपाने माहिती अधिकारात दिली आहे. ही थकबाकी अनेक वर्षांपूर्वी ज्या भावाने भाड्याच्या जागा दिल्या आहेत त्या दराने काढली आहे. 2008 पर्यंत या संदर्भात कोणतीही नियमावली झालेली नव्हती, परंतु 2008 मध्ये या संदर्भात स्वयंसेवी संस्थांच्या आग्रहामुळे नियमावली झाली असे सांगून वेलणकर म्हणाले, ही नियमावली झाल्यानंतर तरी ज्या जागांचे भाडे करार संपुष्टात येऊन 5 ते 20 वर्षे झाली आहेत त्यांचे करार नूतनीकरण नवीन निविदा चालू बाजार भावाने युद्ध पातळीवर करणे गरजेचे होते, परंतु 1/10/2011 रोजी 229 व्यापारी जागा 859 सदनिका आणि 1495 मोकळ्या जागा यांचे चालू बाजार भावाने नवीन करार झालेले नाहीत आणि यापोटी पुणे महानगरपालिकेचे किमान 25 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. याशिवाय या जुन्या करारातील जागांचे सर्वेक्षणच न झाल्याने तेथे मूळ भाडेकरूने पोटभाडेकरू ठेवला आहे किंवा जागेचा गैरवापर होत आहे का यासंबंधी कोणतीच माहिती पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही असेही त्यांनी सांगितले. दोन गोष्टींची मागणी आम्ही आयुक्तांकडे केली. एक तर मी नियमावली 2008 साली झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करून जेवढे जेवढे करार संपलेले आहेत त्या सगळ्यांचं बाजार भावाने नूतनीकरण व्हावं जेणेकरून महापालिकेचं उत्पन्न वाढेल. दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी करार ऑलरेडी सुरू आहेत त्या ठिकाणचा सर्व्हे व्हावा, कारण असं अनेक ठिकाणी दृष्टोत्पत्तीस येत आहे की जागा जुन्या भाड्याने असल्यामुळे महापालिकेला 2 रुपये आणि तो माणूस सबलेट करतो आणि तो 20 रुपये कमावतोय. तिसरी गोष्ट आम्ही त्यांच्याकडे मागणी अशी केलेली आहे की 17 कोटी रुपयाची थकबाकी वसुलीसाठी तुम्ही विशेष कृती दल नेमून ताबडतोब या वसुलीसाठी प्रयत्न करावे. या संदर्भात यापूर्वी आपले जागेचे भूमिजिंदगीचे सर्वेरच ही वसुली करत असत वर्षानुवर्ष, परंतु आता शहराचा वाढलेला विस्तार आणि व्याप आणि त्या सर्वेरची संख्या ही अत्यंत तोकडी आहे आणि निश्चित प्रमाणात अशा स्वरूपाची वसुली करण्यासाठी आपल्याकडे एक परमनंट स्ट्रक्चर नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता एक नवीन परमनंट स्ट्रक्चर तयार करण्याचं काम एकदम ह्या 2-4 दिवसातच होईल. त्यांना जबाबदारी निश्चित करून देण्यात येईल. त्यात ज्या कुठल्या मिळकती असतील ज्यांचे जे जुने भाडेकरार असतील ते वाढून देण्यासंदर्भातला विषय असेल किंवा ते रद्द करून नवीन भाडेकरार नवीन माणसाला ती जागा देण्याच्या संदर्भातली प्रक्रिया असेल ही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. त्याचप्रमाणे सक्तीने याची भाडे वसुली करण्यात येईल आणि जे कोणी यात दोषी आढळतील रिस्पॉन्स करणार नाहीत त्यांचे सगळे भाडेकरार रद्द करून सक्तीने जागा ताब्यात घेण्यात येईल. याची कारवाई एकदम युद्ध पातळीवर आता चालू आहे आणि त्याचं निवेदन महापालिका आयुक्तांकडे आताच जाईल. निश्चितपणे नुकसान झालंय महापालिकेचं आणि त्याची त्या संदर्भात एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा हवी आहे, ती नाहीये ही पण वस्तुस्थिती मी मागच कबूल केलं. त्याप्रमाणे एक नवीन स्ट्रक्चरच तयार करण्याचं काम चालू आहे. आता अधिकारी ते करतायत, काही विशिष्ट अधिकारी काही एक स्टाफ त्या संपूर्ण याला देण्यात येईल आणि नियमित परमनंट स्ट्रक्चर या संदर्भातलं वसुलीचं तयार करण्यात येते. फक्त सर्वेअरच्या भरोशावर हे काम होणार नाही, कारण सर्वेअरवर असलेला कामाचा ताण लक्षात घेता हे काम त्यांना शक्य नाहीये. त्यामुळं जशी आपण टॅक्समध्ये वसुलीसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असते त्याच प्रमाणात यासाठी पण एक स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात येईल आणि त्या यंत्रणेद्वारे युद्ध पातळीवर हे काम करण्यात येईल. विनोदाचे मूल्यमापन केल्यास चांगले साहित्य हाती लागेल असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केले. संस्कृती प्रकाशनच्या वतीने अनिरुद्ध बनहट्टी यांच्या लाईव्ह झिंगालाला या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक हम मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशिका सुनीता राजे पवार या प्रसंगी उपस्थित होत्या. प्राध्यापक जोशी म्हणाले, मराठी भाषेत उत्तम विनोदाची निर्मिती होत आहे पण ते उत्तमपणे प्रसिद्ध होत नाही. वास्तवाचे बोट धरून विनोद करणे सोपे मात्र काल्पनिक विनोद करणे अवघड आहे. बनहट्टी यांनी काल्पनिक आणि वास्तविक विनोदाची सांगड घातली आहे. विनोद लेखनाचे सात्विक गुण त्यामध्ये आहेत. विनोदाला प्रतिष्ठा प्राप्त होत नाही असे म्हणले जाते, त्याला बहुतांश प्रमाणात विनोदी लेखकच जबाबदार आहेत असेही जोशी म्हणाले. हमो मराठे म्हणाले, विनोदी लेखनाचा तुटवडा असेल तर मराठी लेखनात त्याला भरपूर वाव आहे. चांगला अनाहूत मजकूर दिवाळी अंकाचे संपादक हाताशी ठेवत असतात, असेच विनोदी लेखन करून महाराष्ट्राला हसवा. अनिरुद्ध बनहट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता राजे पवार यांनी प्रास्ताविक केले.
माइंड कंट्रोलने लठ्ठपणावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते असे मत वैद्यकीय तज्ञ डॉक्टर शशांक जोशी यांनी व्यक्त केले. शतायुषी या दिवाळी अंकाचा प्रकाशन आणि पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी अभिनेते सुबोध भावे, द्वारिका संगमनेरकर, मेडिकल फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर अरविंद संगमनेरकर उपस्थित होते. शहाद्यात आदिवासींसाठी 35 वर्षांपासून आरोग्य सेवेचे कार्य करणाऱ्या डॉक्टर अलका कुलकर्णी यांना शतायुषी सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कार, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सोनोग्राफी केंद्राशी संलग्नित कोल्हापूर पॅटर्नची निर्मिती करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना शतायुषी सामाजिक आरोग्य सेवा पुरस्कार, डॉक्टर श्रुती मंत्री हिला शतायुषी सर्वोत्तम वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉक्टर जोशी म्हणाले, प्रामुख्याने पोटातील चरबी वाढल्यामुळे लठ्ठपणा होतो. ही चरबी घालवण्यासाठी दररोज किमान 60 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र आज आपल्याकडे खुर्ची संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. खुर्चीत बसून दिवसभर काम केल्याने या आजाराला निमंत्रण मिळत आहे. व्यायाम, फास्ट फूड न खाणे, नियमित सकस प्रोटीन युक्त आहार हे लठ्ठपणाला आळा घालू शकते. भावे यांनी यावेळी त्यांच्या जीवनातील लठ्ठपणाशी संबंधित घटनांना उजाळा दिला. त्यांनी आपले वजन 84 किलोवरून 64 किलोवर कसे आणले याची माहिती दिली. समाजवादी विचारधारेने लोकशाही न मानणाऱ्या मार्क्सवाद्यांना आपल्या खांद्यावर बसून मोठे करू नये असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे केरळमधील कार्यकर्ते जॉर्ज जेकब यांनी केले. डॉक्टर राम मनोहर लोहिया जयंतीचे औचित्य साधून भाई वैद्य कुटुंबियांच्या वतीने डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या हस्ते जेकब यांना राष्ट्रसेवा दल कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद कपोले, कार्यकारी विश्वस्त प्राध्यापक सुभाष वारे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरेश देशमुख या प्रसंगी उपस्थित होते. जेकब म्हणाले, सेवा दलात येण्यापूर्वी मी 2 वर्षे पुण्यात वास्तव्यास होतो. MBA झाल्यावर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. त्यानंतर पुन्हा केरळला गेल्यावर मी समाजवादी जनपरिषदेच्या संपर्कात आलो. केरळ आणि पश्चिम बंगाल या मार्क्सवाद्यांचे प्राबल्य असलेल्या भागात काम करणे अवघड आहे असेही जेकब म्हणाले. वारे म्हणाले, विषमता आणि अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची प्रेरणा म्हणजे संस्कार. हेच संस्कार राष्ट्रसेवा दल देते. साहित्य सम्राट नची केळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नची केळकर पुरस्कार कल्पना जावडेकर यांनी लिहिलेल्या रुपेरी किनार या पुस्तकाला प्रतिभा ठिपसे यांच्या विचारव्यू आणि डॉक्टर रा व्ही वार्देकर पुरस्कार दादा खडीवाले यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य आणि केसरीचे विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कल्पना जावडेकर यांनी आपले पती विलास यांच्यासाठी केलेले लिव्हर ट्रान्सप्लांट या विषयीचा प्रवासच उलगडला. समाजात दाते तयार झाले पाहिजेत. लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतरही तुम्ही समृद्ध आयुष्य जगू शकता हे स्वानुभवातून सांगितले. वैद्य खडीवाले म्हणाले, ज्या जमान्यात लोक वेळ आणि त्यासाठी मोजावे लागणारे पैसे याचा विचार करून काम करतात अशा जमान्यात खडीवाल्यांकडे रविवारची सुट्टी सुद्धा आरोग्याच्या सेवेसाठी देतात. त्यांच्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळाला अशा भावना व्यक्त केल्या. डॉक्टर माधवी वैद्य यांनी न ची केळकर यांच्या कार्याविषयीची माहिती दिली. डॉक्टर दीपक टिळक यांनी प्रास्ताविक केले तर स्वप्नील पोरे यांनी सूत्रसंचालन केले. नफेखोर कंपन्यांची वाढ हे आर्थिक अस्थिरतेचे कारण आहे असे मत अर्थव्यवस्थेचे अभ्यासक रवींद्र महाजन यांनी व्यक्त केले. भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंचच्या वतीने भारतीय मजदूर संघाचे संस्थापक कैलासवासी दत्तोपंत ठेंगडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जागतिक आर्थिक स्थिती आणि तिसरा पर्याय या विषयावर महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले. यावेळी SM देशपांडे, अजित कुलकर्णी, अनिल फौजदार, मामा परांजपे आदी उपस्थित होते. नागरिकांच्या कल्याणकारी योजनांचा युरोप अमेरिकेत एवढा अतिरेक झाला की सरकार आणखी दिवाळखोरीकडे चालले आहे. 15-20 वर्षांपासून जपान आर्थिक मंदीच्या खाईत आहे. भारत, चीन, रशिया हे देश ब्रिक नेशन म्हणून आहेत. अस्थिरतेच्या सावटामुळे त्यांचाही विकासदर कमी होत आहे असं ते म्हणाले. युरोपियन अमेरिकन सरकारची उधळपट्टी, युद्धावर खर्च होणारा अमाप पैसा, अवाढव्य कंपन्यांची नफेखोरीची वाढलेली हाव, त्यातून वाढलेला अनिर्बंध उपभोगवाद याचा चलनवाढीवर परिणाम होत आहे. याशिवाय सामाजिक घटकांवरही त्याचा परिणाम होत असून पाश्चिमात्य देशातील कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. विवाह बाह्य संबंधातून अपत्याचा जन्म, मानवसाराची वाढती गरज या समस्या निर्माण झाल्याचे महाजन यांनी सांगितले.